महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. अपघाताची घटना लक्षात घेता शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण कडक, भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. देवपूर भागातील अपघाताची घटना लक्षात घेता धुळे शहरातील देवपूर भागासह मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे करण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिनव यांना निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आहेत. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरात देवपूर बस स्टँड नजीक अतिशय भयानक अपघात होऊन रोहित योगेश सूर्यवंशी नामक अवघ्या 18 वर्षांचा हा मुलगा याला आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी देखील अशीच घटना होऊन एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळेस देखील जिल्हा प्रशासनास पत्र देऊन सदर परिसरातील संपूर्ण अतिक्रमण तात्काळ काढण्यास सांगितले होते, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणखी एक निष्पाप मुलाचा बळी गेला. तसेच अवजड वाहनास शहर बंदी असताना देखील सर्रासपणे शहरात अवजड वाहनांचा वावर सुरू असतो. वाहतूक पोलीस काय कारवाई करतात? रविवारी रोजी वाहतूक पोलिसांनी वेळेवर त्या वाहनावर कारवाई केली असती तर त्या एकुलत्या एक मुलाचा कदाचित जीव वाचला असता. तरी प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून एवढेच सांगणे आहे की आपण शहरातील संपूर्ण प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढावे व त्यात प्रामुख्याने नगावबारी ते सुशी नाला व नेहरू चौक, तसेच मोठ्या पुलापर्यंत व नटराज टॉकीज ते कणोसा कॉन्व्हेंट हायस्कूल, 80 फुटी रोड, तसेच शहराला लागून असलेले हायवेचे सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे व काल झालेल्या अपघाता ठिकाणी त्या भागात ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.